रोम रोम तर भाज आपण आपला कॅमेरा भिंतीच्या कुशीत ठेवलेला आहे कॅमेरामॅन जरी नसला तरी मला व्हिडिओ काढता येतो म्हणून कॅमेऱ्यात बघून मी असलेलो आहे दररोज दररोज ब्रश करून दात कसे चमकत आहेत हेच है। दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे खळखळीत दात दाखवत आहे आजीबाईनी चमचमीत नाश्ता बनवल्यामुळे हो अंगात तशी चरबी आल्यासारखं वाटत आहे तोच नाश्ता खाऊन आपण आपल्या पोहोचलो खेळायला जाऊ तर चल त्याला लगेच आणि कसं आहे इथं लगेच क्रिकेट खेळायला आम्ही तयार झालो कंपनीचा एरिया असला तरी आपण क्रिकेट म्हणलं का कधी पण आपण क्रिकेट प्रेमी लगेच तयार असं सिक्सर मानून डायरेक्ट झाडावरच्या फांद्या तोडायची तयारी असते तरी आपण काय मागं हटलो नाही नंतर क्रिकेट खेळून झाल्यानंतर असंच बसलो होतो निवांत म्हणलं मी चला थोडा ताव द्यावा बाजीराव सिंगमसारखा ताव देता देता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बाबा अरे इकडं बघा आपले रेग्युलर काम करणारे काका आपलं कचरा साफ करत हिंडत होते आणि तसंच पाहतो तो काय ते एकदम जवळ येऊन मला भेटायला लागले ला म्हणायला लागले ला की असं काय करता तुम्ही मी किती कळतो काम पळतो तुम्ही असे बसून राहता मला किती त्रास होतो तुमचं बरं आहे बाबा क्रिकेट खेळता कामाला येता टाईमपास करता दिवसभर बसून असता मस्त मजा करिता त्यानंतर मला आईला आणि त्यानंतर अजून एक पोरगा वर्ग आला ॲक्च्युली त्याचं शिक्षण झालं होतं पण त्या गाडवाला एवढं माहीत नाही की इथं होता। इंटरव्ह्यू होतात ठीक आहे पण ऑनलाईन इंटरव्ह्यू होतात तसेच त्याच्यासाठी भरपूर अगोदर सेटिंग लावून ठेवा लागत ती चला त्याला कसा कसा समजवून लावून दिला पाठवून मित्र तर म्हणलं आता मी माझी बॉडी दाखवतो मग कसली डेंजर दाखवतो त्याला म्हणलं बॉडीनंतर दाखवा आधी चहा ढोसू जाऊन निघालो मग चहा प्यायला लगेच चहा पिऊन मस्त डायरेक्ट घरी घरी आलं तर म्हातारी आजीर मातरी झोपीतून उठली होती मस्तपैकी मातरी म्हणली जेवायचं काय बाबा आणि नंतर जेवण बिवण केलं आणि संध्याकाळची झोपायची वेळ झाली तोवर भाऊ पण कामा आला होता दमल्यामुळं तो तो उघडाच झोपला होता फार म्हणला बाबा आज नाही टाइमपास करणार मी आता झोपतो गुड नाईट